जेव्हा जेव्हा राज्यातली जनता शेतकरी संकटात सापडतो त्यावेळेस आपण सरकार म्हणून त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून हे सरकार आपलं सर्वसामान्यांचं आहे आणि सर्वसामान्यांचं सरकार असल्यामुळे शेवटी त्यांना कुठेही वाऱ्यावर सोडलं जात नाही, सोडलं जाणार नाही आणि म्हणून आपण अनेक निर्णय गेल्या वर्षभरामध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेले आहेत. यामध्ये आताच जी आपली रिक्षागाडीची दुर्घटना देखील झाली त्यामध्ये देखील त्या लोकांच्या परिवाराच्या पाठीशी सरकार उभं राहिलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे, पूर आलेला आहे, तिथल्या तिथल्या सर्व नागरिकांना देखील आपण मदतीचा हात दिलेला आहे. आणि शेवटी हे सरकार जे आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी सर्व यांना जेव्हा जेव्हा अडचण येते तेव्हा तेव्हा हे सरकार त्यांच्या मागं उभं राहतं आणि म्हणून फक्त माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढ्यापुरतं हे सरकार मर्यादित नाही राहत. कारण हे सरकार जे आहे हे सर्व सामान्य जनतेचं सरकार आहे आणि म्हणूनच आम्ही जे तातडीने पैसे द्यायचे ते पैसे देखील आपण शेवटी काय सरकार कोणासाठी आहे. नानासाहेब म्हणतात नेहमी सरकारने मागं उभं राहिलं पाहिजे, सरकारने मदत केली पाहिजे, आपण मदत वाढवली पाहिजे. आता आम्ही मदत वाढवली, बघा NDRFच्या दुप्पट पैसे दिले आपण, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले आपण, बघा मिळाले नाही, आता वाटप चालू आहे, 10,000 कोटी वाटले नाना. अरे तुम्ही जे म्हणून मी सांगतो, चांगल्याला चांगलं म्हणणारं आपण शिकलं पाहिजे. तुम्ही तसे चांगले आहात पण तुम्ही हे बिघडू नका आणि त्यामुळे गोगलगाईचं नुकसान तेही आपण दिलं, सततच्या पावसामुळे होणारं नुकसान ती मागणी होती शेतकऱ्यांची, त्याच्यात देखील जयंतराव 1500 कोटी रुपये आपण त्याच्यातही दिले आणि त्याचंही वाटप सुरू आहे. हे सगळं शेतकऱ्यांसाठी आपण निर्णय घेतोय. त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांना आपलं जसं केंद्राने कालच तो 14वा हप्ता वाटप होता आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभहस्ते PM किसान सन्मान योजना, त्यात देखील आपल्या सरकारने 6,000 रुपयाची आणखी भर टाकली, म्हणजे आता 12,000 रुपये मिळणार शेतकऱ्यांना, 12,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर आता ज्यांचं नुकसान झालेलं आहे, घरात पाणी शिरलं आहे, धान्य कपडे भांडीकुंडी भिजलेली आहेत, 5,000 रुपये आपण तात्काळ मदत देत होतो ती आता आपण 10,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर जे टपरीवाले, आता काही लोक टपरीवाले, पानवाले, ठेलेवाले काय काय बोलत होते त्या, बरोबर ना, तर त्यांच्यासाठी पण आतापर्यंत निर्णय नव्हता, चुना लावा काही लोक म्हणाले पण त्यांना नव्हता. आता 50,000 रुपये त्यांना आपण देण्याचा निर्णय घेतला. 50,000 रुपयापेक्षा जास्तीचं नुकसान असेल तर त्याच्यापैकी 75% देण्याचा निर्णय घेतला आहे. छोटी टपरी असेल तर 10,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला, काही देत नव्हतो कमर्शियल असल्यामुळे, तर 10,000 रुपयापेक्षा जास्तीचं नुकसान असेल तर त्यातले 75% आपण देण्याचा निर्णय नाना घेतलेला आहे. म्हणजे हे सर्वसामान्य माणसाच्या मागं उभं राहण्यासाठीच आपण या ठिकाणी घेतलेला आहे निर्णय. त्यामुळे खऱ्या अर्थाने अशा प्रकारे आपण ज्या ज्या वेळेस शेतकरी अडचणीत येतो, सर्वसामान्य माणूस अडचणीत येतो, तेव्हा तेव्हा आपण त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. पालकमंत्री असतील, मंत्री असतील, आमदार असतील, तुम्ही आपलेही विरोधी पक्षाच्याही ते गेलेत तिकडे, पण सरकार म्हणून जी जबाबदारी आहे ते तात्काळ त्या घटनास्थळी गेल्यानंतर, त्या शेतकऱ्याला भेटल्यानंतर प्रत्यक्ष तिथली सर्व यंत्रणा अलर्ट होते आणि यंत्रणा अलर्ट झाल्याने पर्यायी त्या लोकांना फायदा होतो. तसं मी देखील आपल्याला, तुम्ही मला भेटले, तुम्ही पण गेलात आणि फार कठीण परिस्थिती तिकडे होती रिक्षागाडीमध्ये. काही लोक वॅनिटी व्हॅनमधून आले तिकडे तेही माहीत आहे आणि आता काही, पण काही लोक चिखल तुडवत गेले बरोबर ना. मी गेलो म्हणून का मोठेपणा सांगत नाही, परंतु तिथे गेल्यामुळे हे दोघं जण इकडे होते
यांच्याशी माझे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे संपर्क, तिकडे कंट्रोल रूम, इकडे तुमच्यावर कंट्रोल, इकडे सगळे सभागृह चालला पाहिजे, हे सगळं काम चालू होतं. आणि जवळपास एवढी मोठी यंत्रणा तिकडे पोहोचली आणि त्यांना तिथं मदत झाली. एनडीआरएफ सगळं ते मी तुम्हाला माहिती आहे. आणि नुसतं दाखवायचं, देखावा करायचं असं काम आम्ही केलं करत नाही, करणार नाही. त्यामुळे आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांच्याही मागे आम्ही नाना उभे राहिलो ताबडतोब. तिथं त्यांचे आता जाऊन बघा तुम्ही, चांगले मोठे कंटेनर ठेवलेत तिथे, म्हणजे असं कुठे शाळेमध्ये हॉलमध्ये नाही, कंटेनरमध्ये त्यांची व्यवस्था, टॉयलेट बाथरूम सगळं व्यवस्था केली, त्यांची सगळी जीवनावश्यक वस्तू ज्या लागतात त्या सगळ्या दिल्या तिकडे. आणि दुसरी गोष्ट, पर्यायी कायम व्यवस्था करण्याच्या सूचना देऊन आम्ही थांबलो नाही. तर तिथं प्लॉट भूखंड बघितला, शिडकोला सांगितलं की शिडको आता तातडीने त्या ठिकाणी जी परमनंट सोय करायची आहे ती देखील घरं त्या ठिकाणी आपण बांधून देतोय त्यांना. त्यामुळे शेवटी बोलून आम्ही थांबत नाही, तर प्रत्यक्ष कृती त्या ठिकाणी करण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. आणि म्हणूनच मगाशी मी म्हटलं, आम्ही रस्त्यावर उतरणारे उतरून काम करणारे लोक आहोत, वर्क फ्रॉम होम नाही आहे. त्यामुळे आणि खरं ते बोलायचं नाही का जय ते आहे ते करतो. आणि त्यामुळे 5,000 ते 10,000 फायदा त्यांना होईल तो निर्णय. 50,000 रुपये टपरी, 10,000 रुपये ते. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला दुसरं जे आपण केलेलं आहे, ज्यांचं हातावर पोट आहे त्यांच्यासाठी देखील आपण निर्णय घेतला आहे आणि त्याची अंमलबजावणी होईल. आणि त्याबरोबर कृषी सेवक जे आहेत, कृषी सेवक त्यांचंही मानधन 6,000 रुपये होतं. शेवटी शेतकऱ्यांचंही सरकार आहे. शेतकऱ्यांना जसं आम्ही या ठिकाणी बघा तुम्हाला सांगतो, हे 1 रुपयामध्ये पीक विमा दिली ना आपण. आता 1 रुपयामध्ये पीक विमामध्ये किती लोकांनी, 1,15,00,000 लोकांनी नोंदणी केली त्याच्यामध्ये, केलं त्याला मुदत, सगळ्यांना कव्हर करणार त्याच्यात पूर्ण लोक, जे सगळे शेवटचा शेतकरी त्याच्यात येईपर्यंत आम्ही ते करू, वंचित ठेवणार नाही. त्यामुळे 1 रुपयामध्ये पीक विमा केला आपण. त्याचबरोबर 1.5 कोटी लोकांनी याच्यामध्ये 50,000 रुपये, जे 50,000 पर्यंत आपण निर्णय घेतला होता द्यायचं, जे नियमित शेतकरी पैसे भरत होते ते दिले का आपण? आम्ही दिले. एका दिवसामध्ये 26 लाख, एका दिवसात 26 लाख शेतकरी एका क्लिकवर 2,500 कोटी रुपये त्यांना मिळालेले आहेत. 14,500. तर तुम्ही आता माहिती घ्या, 14,500,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले. ऐकून घ्या. 50,000 शेतकरी फक्त बाकी आहेत, त्यांच्या ताबडतोब दिली जाते.